नमस्कार, मी संदीप कसालकर. इंडिया 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. पावसासाठी चक्क बावलाबावलीचा आगावेगळा असा लग्न सोहळा कर्नाटक येथे पाहायला मिळाला. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुलसूर तालुका येथील एक आगळीवेगळी परंपरा पाहण्यास मिळते. हुलसूर येथे सुमारे खूप वर्षांपासून मृग नक्षत्रावर वेळेत पाऊस झाला नाही. परिसरातील सर्व महिला एकत्र येऊन ज्या पद्धतीनं लग्न सोहळे होतात अगदी त्याच पद्धतीनं सुताराच्या घरी पाट्यावर बसून बावलाबावलीला तेल हळद लावणे, देवाला घेऊन जाणे व मंडपात अक्षता टाकीत लग्न लावलं जातं. यामागील अशी धारणा आहे की अशा बावलाबावलीचे लग्न लावले ते एका दिवसात पाऊस पडतो व शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतो व गावात सुख समृद्धी नांदते. दरम्यान परिसरातील महिला बच्चे कंपनी खूप मोठ्या संख्येनं सहभागी होताना पाहायला मिळाले. मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून हा सक्रिय झाला असून पावसाची संततधार ही सुरूच आहे. मुंबई पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करते. तसंच महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीयवाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून सक्रिय राहणार असून महामुंबई परिसरात आज तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगडसाठी पुढील 4 दिवस तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. मध्य महाराष्ट्रातही पुढील 48 तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. या प्रकरणात ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेच्या मागणी करत गेल्या 5 महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू होतं, पण न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्यानं रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतलाय. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने माहिती दिली आहे. ट्विट करत साक्षी मलिक म्हणाले की कुस्तीपटूंची 7 जूनला सरकार बरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत 15 जूनला चार्जशीट दाखल केलाय, त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरू राहील. कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्ती संघाची 11 जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही वाट पाहू असेही साक्षी मलिकने म्हटलंय. ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता ओडिशाच्या गंजम येथे आणखी एक भीषण अपघात झालाय. 2 बसची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी हे गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात मध्यरात्री उशिरा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ओडिशाच्या गंजाम भागात रविवारी म्हणजे 25 जून रात्री 2 बसमध्ये अपघात झाला. गंजाम येथील दीप पहाडी जवळ हा अपघात झालाय. अपघातानंतर बसमध्ये अनेक लोक अडकले होते, ज्यांना मोठ्या कष्टानं बाहेर काढण्यात आलंय. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि 2 अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय. बहरामपूरचे SP सर्वांना विवेक यांनी सांगितलं की रविवारी रात्री 1 च्या सुमारास एक ORTC आणि खासगी बसची समोरासमोर धडकून हा अपघात झाला. आपल्या भारत देशाला निसर्गानं खूप वरदान दिलंय, परंतु जर तुम्हाला त्याचे खरे सौंदर्य पाहायचे असेल तर सर्वात उत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे हिमालयाचे शिखर आणि त्याच्या आजूबाजूला आश्चर्यकारक ठिकाणे आहेत जी कोणालाही मोहित करतात. काही ठिकाणी वर्षाच्या प्रत्येक दिवशी पर्यटकांची गर्दी असते, परंतु या सर्वांमध्ये असं काहीतरी आहे जे दररोज लोकांना आश्चर्यचकित करते. आपण हिमाचल प्रदेशातील चंद्रताल तलावाबद्दल बोलत आहोत, जिथे पर्यटक स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात पाहण्यासाठी येतात. या तलावाला द मून लेक असंही म्हणतात. समुद्र सपाटीपासून 14,100 फूट उंचीवर असलेले हे सरोवर जगातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा तलाव दिवसातून 3 वेळा आपला रंग बदलतो. आरशाप्रमाणे चमकणारे हे सरोवर एका बेटाच्या माध्यमावर आहे, त्यामुळे त्याचा आकार अर्ध्या चंद्रासारखा दिसतो. त्यामुळे लोक याला द मून लेक म्हणजेच सिल्वर लेक असंही म्हणतात. या तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल डेटा का बंद करावा हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा तुमच्याकडे वायफाय किंवा अनलिमिटेड डेटा प्लॅन असेल तर तो का वापरू नये. पण नुकतेच एक प्रकरण समोर आलंय ज्या ट्विटरच्या एका अभियंत्याने ट्विटमध्ये सांगितलंय की या ॲपमध्ये बॅकग्राऊंड मायक्रोफोन वापरला जातो. व्हॉट्सअपने या समस्येसाठी अँड्रॉइडला जबाबदार धरले पण गुगलनं हा बग स्वीकारलाय. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता की जर तुम्ही फोनचे नेट किंवा वायफाय चालू ठेवले तर फोनमध्ये पडलेले सर्व ॲप्स ॲक्टिव्ह राहतात, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी ही धोक्यात देऊ शकते. जर तुम्ही तुमच्या फोनचा डेटा रात्रीच्या वेळी बंद केला तर ते तुमच्या गोपनीयतेवर नियंत्रण ठेवतेशिवाय तुम्हाला इतर अनेक फायदेही देतात. यामध्ये पहिला फायदा म्हणजे तुमचा डेटा सेव्ह होतो, म्हणजेच डेटा वापरल्याशिवाय खर्च करण्यापेक्षा सेव्ह करणे चांगले. किंबहुना याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो, जसं की इंटरनेट असल्यामुळे तुम्ही वारंवार नोटिफिकेशन तपासत राहिल्यास तुमची झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. मी संदीप कसालकर तूर्तास इथेच थांबतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.